morning, students, and welcome back in our LBS online class. Children, in previous class we have solved our question A, that is answer the following questions. So today we are going to solve our remaining question answers. So today's our question type is question B, fill in the blanks, and question C, state one use of each of the following animals. Today our question types are question B, fill in the blanks, and question C, state one use of each of the following animals. Okay, so listen carefully and open your science textbook. So first, fill in the blanks. Given here, we can make dal dash and dal dash from milk. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या आपलं जे चॅप्टर नंबर 3 आहे हेल्पफुल एनिमल्स, तर यामधील आपण प्रश्न उत्तर अभ्यासत आहोत. मागील व्हिडिओ मध्ये आपण आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा जो प्रश्न प्रकार आहे तो अभ्यासला होता. तर त्याची उत्तरे कशा प्रकारे लिहायची हे पण आपण बघितलं होतं. तर आज आपण दोन प्रश्न प्रकार बघणार आहोत, क्वेश्चन बी आणि क्वेश्चन सी. तर त्यातील जो क्वेश्चन बी आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स, म्हणजे काय रिकाम्या जागा भरा. तर या ठिकाणी पहिली फिल इन द ब्लँक्स काय आहे, वी कॅन मेक डॅश अँड डॅश फ्रॉम मिल्क. तर आपण दुधापासून बनवणारे कोणतेही दोन पदार्थ या ठिकाणी लिहून तुम्हाला ही फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहे. सो चिल्ड्रन, वी कॅन मेक कर्ड, सी यू आर डी, कर्ड अँड बटर, ओके, बी यू डबल टी ई आर, बटर फ्रॉम मिल्क. तुम्ही या ठिकाणी पनीर पण लिहू शकता किंवा दुसरं पण एखादी गोष्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जी ज्या गोष्टी आपण दुधापासून बनवतो जे पदार्थ, त्यापैकी दोन पदार्थांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. ओके, वी कॅन मेक कर्ड अँड बटर फ्रॉम मिल्क. सो नेक्स्ट फिल इन द ब्लँक, एग्स आर व्हेरी डायजेस्ट फॉर अस. तर जे एग्स असतात तर ते आपल्या आपल्यासाठी कसे असतात. सो चिल्ड्रन, एग्स आर व्हेरी हेल्दी. हेल्दी म्हणजे कसे, तर आरोग्यदायी, एच ई एल टी एच वाय. एग्स आर व्हेरी हेल्दी फॉर अस. ओके, सो अवर आन्सर इज हेल्दी. नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स नंबर 3, डॅश डॅश इज अ फाईन अँड सॉफ्ट क्लोथ. सो चिल्ड्रन, विच इज फाईन अँड सॉफ्ट क्लोथ, यस सिल्क. तर या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे सिल्क. जी सिल्क आहे तर ते फाईन आणि सॉफ्ट जे आहे तर ते क्लोथ आहे की नाही. सो नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स नंबर 4, डॅश अँड डॅश आर कॉल्ड बीस्ट ऑफ बर्डन. तर जे बीस्ट ऑफ बर्डन म्हणजे ओझे, जे ओझे वाहून नेणारे प्राणी आहे तर ते कोणते आहे. तर आपण शिकलो होतो कॅमल्स आहे, हॉर्सेस आहे, तर यांना काय म्हणतो आपण, म्यूल्स आहे, पोनीज आहे, तर यांना आपण बीस्ट ऑफ बर्डन असं म्हणतो, म्हणजे ओझे वाहणारे प्राणी. तर त्यापैकी दोन प्राण्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. सो चिल्ड्रन, कॅमल्स अँड हॉर्सेस, कॅमल्स अँड हॉर्सेस आर कॉल्ड बीस्ट ऑफ बर्डन, ओझे वाहणारे प्राणी त्यांना आपण म्हणतो. सो नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स नंबर 5, कॅमल इज कॉल्ड द डॅश ऑफ द डॅश. जो कॅमल आहे त्याला काय म्हणतात. सो चिल्ड्रन, कॅमल इज कॉल्ड द शीप, एस एच आय पी, शीप ऑफ द डेझर्ट. शीप ऑफ द डेझर्ट म्हणजे वाळवंटातील जहाज असं कोणाला म्हटलेलं आहे, तर कॅमलला म्हटलेलं आहे. या ठिकाणी शीप आणि डेझर्ट हे जे दोन शब्द आहेत तर ते भरून तुम्हाला काय करायचं आहे, ही फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायची आहे. सो चिल्ड्रन, नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्हन हियर, क्वेश्चन सी, स्टेट वन यूज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स. खालील प्राण्याचा एक उपयोग तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. सो चिल्ड्रन, फर्स्ट एनिमल इज गिव्हन हियर काऊ. सो चिल्ड्रन, राईट वन यूज ऑफ काऊ. जी काऊ आहे तर ती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहे, तिचा उपयोग आपल्याला काय आहे, तिच्यापासून आपल्याला काय भेटतं, ते या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे. सो चिल्ड्रन, राईट हियर काऊ गिव अस मिल्क. काऊ गिव अस मिल्क. सो नेक्स्ट एनिमल इज गिवन हियर हॉर्स. तर हा जो हॉर्स आहे तो आपल्याला कशासाठी उपयोगी पडतो, तर कॅरिंग लोड, म्हणजे हॉर्स जो आहे तर
कैरिंग लोड म्हणजे ओझे वाहून नेण्यासाठी पण मदत करतो किंवा तो ट्रॅव्हल साठी पण मदत करतो. या ठिकाणी तुम्ही काहीही लिहू शकता. सो नेक्स्ट एनिमल इज गिवन हियर बी. सो बी गिव अस हनी. बघा जी बी असते ती आपल्याला काय देते. बी गिव अस हनी. हनी अँड वॅक्स पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सो नेक्स्ट एनिमल इज गिवन हियर डॉग. सो हाऊ डॉग इज हेल्पफुल अस. सो डॉग गार्ड अवर होम. डॉग गार्ड डॉग डॉग गार्ड अवर होम. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे. डॉग गार्ड अवर होम. गार्ड अवर होम म्हणजे तो आपल्या घराचं काय करत असतो. संरक्षण करत असतो. सो चिल्ड्रन इन दिस वे वी हॅव सॉल्व अवर क्वेश्चन बी अँड क्वेश्चन सी. सो व्हॉट यू हॅव टू डू. यू हॅव टू कम्प्लीट गिव्हन क्वेश्चन अँड देअर आन्सर्स इन युअर सायन्स टेक्स्ट बुक अँड लर्न आन्सर्स ऑल्सो. तर तुम्हाला हे जे आपण आज प्रश्न प्रकार अभ्यासलेले आहे तर व्यवस्थित तुमच्या सायन्सच्या टेक्स्ट बुक मध्ये कम्प्लीट करायचे आहे आणि त्याचे आन्सर्स लर्न करायचे आहे. ओके डिड यू गेट इट. सो रिमेनिंग क्वेश्चन आन्सर्स वी आर गोइंग टू सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.